सुप्रिया सुळे बोलतात, थेट जाऊया. शॉर्ट्स मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर बघितले, ते चिंताजनक होते. त्याच्यामुळे हिंसा होईल का काय अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्येही वाद दिसतोय. त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी मला वाटतं ह्याची जबाबदारी घ्यावी. ते भारतीय जनता पक्षाचेच गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे आणि सत्तेत असलेला पक्ष जर गडबड करत असेल आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होत असेल तर मला असं वाटतं, मी देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती करीन की बाबा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना झेपत नाही आहे त्यांचं काम, तर देशाच्या गृहमंत्र्यांनी आम्हाला सगळ्या खासदारांना बोलवावं आणि आपण सगळे एकत्र बसूया आणि महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल. काही कंत्राटी भरती जरी रद्द झाली असली तर अनेक भरत्यांबाबतचे जे दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की तुमच्या प्रश्नाला उत्तर की भारतीय जनता पक्ष जे आंदोलन करत आहे ते शरद पवारांच्या विरोधात 2011 आणि 2021 GR वेळेस शरद पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, न ते त्या कॅबिनेटला होते. त्या कॅबिनेटमध्ये कोण कोण उपस्थित होतं हे मी तुम्हाला जरा मला एक मिनिट देत आहे प्लीज, थँक्यू. त्या कॅबिनेटला कोण कोण उपस्थित होतं? भारतीय जनता पक्ष ज्या GR बोलतो आहे तो GR 2011 आहे. त्या 2011 GR कॅबिनेट मीटिंगमध्ये कोण कोण होतं? तर माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजित पवारजी, माननीय दिलीप वळसे पाटीलजी, माननीय छगन भुजबळजी, माननीय उदय सामंतजी, माननीय धनंजय मुंडेजी, माननीय शंभूराजे देसाईजी, माननीय गुलाबराव पाटीलजी, माननीय दादा भुसेजी, माननीय संजय राठोडजी, माननीय सुदीप पवन भुमरेजी, माननीय अब्दुल सत्तारजी, माननीय संजय बनसोडेजी आणि माननीय आदिती तटकरे ह्या 2021 त्या कॅबिनेटमध्ये होते ज्यांनी हा GR पास केला आहे, ज्यांच्या सहीने झाला आहे. एक 2011 GR उल्लेख झाला. त्या कॅबिनेटमध्ये श्री विजयकुमार गावित, श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री अजित पवार, श्री नारायण राणे, श्री दिलीप वळसे पाटील, श्री छगन भुजबळ, श्री सुनील तटकरे आणि श्री हसन मुश्रीफ. ही सगळी माहिती मला जो GR माननीय देवेंद्रजींनी दाखवला त्या GR जी कॅबिनेट नोट आहे हे सगळे त्या 2011 आणि 2021 कॅबिनेटला हे सगळे लोक त्या कॅबिनेटला हजर होते. त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे माझी देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना विनंती करायची आहे की ज्यांच्या सहीमुळे हा निर्णय झाला आधी तुम्ही त्यांचे राजीनामे घ्या, त्याला माझा वैयक्तिक सुप्रिया सुळेचा पूर्ण ताकदीने तुम्हाला पाठिंबा असेल. ज्या व्यक्तींनी ना त्या GR ना त्या सत्तेमध्ये होते ना निर्णय प्रक्रियेत होते त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा पहिल्यांदा ज्यांनी तो निर्णय घेतला त्यांचा राजीनामा हा भारतीय जनता पक्षाने मागितला पाहिजे असं माझं एक मत आहे. आणि याचं उत्तर आणि न्याय हे देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्ष मला नक्की देईल अशी माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. याचं क्लॅरिफिकेशन भारतीय जनता पक्षाने घेतलं पाहिजे ना, कारण का भारतीय जनता पक्ष ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या MLAंना दिले. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला हे मिळतं ह्याला साध्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या भाषेमध्ये भ्रष्टाचार म्हणतात. त्याच्यामुळे हे जे भ्रष्टाचारी 50 खोक्याचं हे सरकार आहे ना, त्यांनी एवढं प्रेशर आल्यामुळे तो GR रद्द केला, नाहीतर त्यांनी GR रद्द केला नसता. आणि ह्या 2011 आणि 2021 जी 5 वर्षं होती त्याच्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे फुल टाईम मुख्यमंत्री होते. आज ते पार्ट टाईम डेप्युटी CM आहेत, तेव्हा फुल टाईम मुख्यमंत्री होते. तेव्हा का नाही मग त्यांनी हा बदल केला? श्वास घेतोय मुंबईकर, श्वास घेतला बोलतोय.
विविध विकास कामं झाली याचा थेट फटका बसला समोर नाही अर्थातच मला असं वाटतं अनेक वर्ष आम्ही ह्या पोल्युशनबद्दल आणि एअर पोल्युशनबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि पॉलिसी मेकर्सनी त्याच्यात लक्ष घालं पाहिजे हे मागणी आम्ही अनेक वर्ष करतोय. पण महाराष्ट्र सरकार आत्ताचंही जे सरकार आहे ते गांभीर्याने घेत नाही. ॲक्सिलरेटेड डबल स्पीडनी कन्स्ट्रक्शनची कामं चालली आहेत. मग हे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, काय एवढ्या वेगाने काम चाललं आहे, असं काय होतं आहे की एवढा वेग सडनली त्यांनी घेतला आणि अनेक वेळा असं होतं आहे वेगाने काम होतं आहे आणि ब्रिज पडतो आहे. त्याच्यामुळे सुरक्षितता सेफ्टी फर्स्ट हा जो मुद्दा आहे तो अतिशय म्हणजे हलक्या पद्धतीने घेत आहे. या सरकारमध्ये कोणीही प्रदूषणाबद्दल चर्चाही करत नाही आणि काही निर्णयही घेत नाही. काही मनोज जरांगे पाटील यांनी जी मुदत दिली होती 40 दिवसांची, आता ती संपती आहे आणि 2 दिवसच बाकी राहिलेले आहेत. वाटत नाही सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करतील या सगळ्या. आता तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. कदाचित सरकारकडे जादूची कुठली तरी कांडी असू शकते. बघूया, 2 दिवसांनी कळेल आपल्याला. याच सरकारने अल्टिमेटमचा दिवस दिले होते, सरकार बघून घेईल. चिपळूणमध्ये एका बाजूला ज्या बाजूला ब्रिज पडण्याची दुर्घटना घडली, दुसऱ्या बाजूला बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण ते गरबा खेळताना खरं पाहायला मिळालं. त्यांच्या मतदारसंघामध्ये गरब्याचं आयोजन केलेलं आहे. या असंवेदनशील खोके सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? नांदेडमध्ये घटना झाली, 60 लोक दगावले. या राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेले प्रायव्हेट प्लेननी. DCM-1 तुम्हाला माहिती आहे ना, DCM-1 कोण? त्याच्यामुळे DCM-1 आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पालकमंत्री.